हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित सदतीस वन लाईनर प्रश्न पाहणार आहोत आणि महाराजांच्या इतिहासावर बनवलेला हा माझा तिसरा व्हिडिओ आहे याच्या आधीचे दोन व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून द्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेली विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कला भाट भाग एक स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तकं विकत घ्या सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ठरपोची पुस्तकं मिळून जातील आणि आज मी जे सदतीस प्रश्न घेत आहे ते परीक्षा इतिहास हे जे माझे पुस्तक आहे या पुस्तकामधील घेत आहे तर आज आपण स्वराज्याची स्थापना कशी झाली त्याची माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून आणि त्यांच्या घराण्यापासून सुरुवात करूयात तर शिवाजी महाराजांचे मूळ नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आहे शिवाजी महाराजांचे मूळ घराणे गावचे पाटील घराणे आहे आता हे जे वेरूळ आहे ना आपण वेरूळच्या लेण्या म्हणतो आणि हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणीचे घृष्णेश्वर नावाचं सुद्धा आहे तर शिवाजी महाराजांचे मूळ ढराणे वेरुळगावचे पाटील ठराणे आहे हा प्रश्न आपल्याला काही पर्शांना विचारलेला आहे की शिवाजी महाराजांची मूळ ढराणे कोणते शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे अहमदनगरचे निजामशाही व विजापूरची आदिलशाही यांचे जहागीर होते विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना सर लस्टर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता याच्यावर आपल्याला सर लस्टरवर प्रश्न आला होता की विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला होता तर सर लस्टर अहमदनगरची निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे भोसले यांनी मुघल व आदिलशाही यांच्या विरोधात लढा दिला भातवडी येथे झालेल्या लढाईत शहाजीराजे यांनी मुगल व आदिलशहा यांचा पराभव केला होता ही भातवडीची जी लढाई आहे भातवाडी हे लक्षात ठेवा त्याच्या पुढे शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे मूळराव बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा आहे आणि याच्यावर पण आपल्याला प्रश्न आलेला आहे की जिजाबाई यांचे मूळराव कोणते असा प्रश्न आलेला आहे जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव लठुजीराव जाधव होते तर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे त्याच्या पुढे पहा शेटे पंधराशे एक्कावन्न फाल्गुन वद्य तृतीयस म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नलजवळील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर याच्यामध्ये आपल्याला ही तारीख महत्त्वाची आहे एकोणीस फेब्रुवारी सोळा सोळाशे तीस आणि ही तारीख म्हणजे हमखास विचारली जाते त्याच्यानंतर शेके पंधराशे अकावन्न फाल्गुन वैद्य कृती आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला हा प्रश्न तर इतक्या वेळा विचारतात ना तर तो शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे आणि तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे पुढे पहा भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे सुपे व चाटण हे परटणे शहाजीराजांची जहागिरी होती शिवाजी महाराजांनी सॉरी शहाजी महाराजांनी पुण्याच्या जहागिरीचा कारभार शिवाजीराजे व वीरमाता जिजाबाई यांच्याकडे सोपवला होता जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडेव पाहत होते दादाजी कोंडेव कोंढाण्याचे सुभेदार होते फलटणच्या नाईट निंबाळकर ढराण्यातील सईबाई यांच्याशी शिवाजी महाराजांचा विवाह झाला पुणे जिल्ह्यातील रायरेश्वरच्या देवालयात सोळाशे पंचेचाळीसमध्ये शिवाजी महाराजांनी स्व स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हा एक प्रश्न आपल्याला खूप परीक्षांना विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्था स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली तर रायरेश्वरच्या देवालयामध्ये सोळाशे पंचेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ही मावळ भागामध्ये केलेली आहे शिवाजी महाराजांचे सहकारी कोण होते पहा तर त्याच्यामध्ये एसाजी कणक बाजी पासलकर बापूजी मुड्रल नरेकर देशपांडे बन म्हणजे नरेटर देशपांडे बंधू ट्रावजी टोंढाळकर जीवा महाल त्याच्यानंतर तानाजी मालुसुरे तानोजी जेधे बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरसूप्रभू नरसप्रभू देशपांडे अजूनही खूप मोठी यादी आहे पण काहीच नावं मी सांगितली तर शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती ती ही होती पहा प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिर विष्णू विश्ववंदितः हा शहा सुन्न शिवशेष मुद्रा भद्राय राजते त्याचा अर्थ पहा शिवाजी महाराजांनी वरील राजमुद्रेतून शहाजी राजाचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोडीप्रमाणे वाढत जाणारे हे राज्ये लोटांच्या कल्याणासाठी आहे अशी लोटांना ग्वाही दिली तर याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्या पुढे पहा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्यावेळी महाराष्ट्रात पुढील चार सत्ता होत्या कोणकोणत्या सत्ता होत्या तर दिल्लीचे मुघल होते, दिल्ली होते। त्याच्यानंतर विजापूरची आदिलशाही होती गोव्याचे पोर्तुगीज होते आणि जंजिऱ्याचा सिद्धी होता आता पुणे जिल्ह्यातील कानद खोल्यात खोऱ्यातील तोरणा किल्ला सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी जिंकला याच्यावर तर खूप परीक्षा प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किरणा पहिला किल्ला कोणता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला आहे आणि तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जर तुम्हाला डीपमध्ये प्रश्न आला तर त्या खोऱ्याचं नाव आहे कानद खोरे हे सुद्धा लक्षात ठेवा शिवरायांनी तोरणा किल्ल्यालाच प्रचंड ड असे नाव दिले याच्यावरही आपल्याला खूप परीक्षांना प्रश्न हे सर्वच लाईन टू लाईन प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेलेच आहेत तोरणानंतर शिवरायांनी मुरुंबदेव हा किल्ला जिंकला आणि शिवरायांनी मुरुंबदेव किल्ल्यालाच राजगड असे नाव दिले त्याच्या पुढे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती हा तर प्रश्न खूपच परीक्षांना विचारण्यात आलेला आहे स्वराज्याची पहिली राजधानी कोणती तर राजगड त्याच्या पुढे पहा आणि राजगडचं आधीचं नाव काय होतं मुरुंबदेव हे होतं हे पण लक्षात ठेवा शिवरायांनी यशवंतराव मोरे यांच्याकडून रायरीचा किल्ला जिंकला शिवरायांनी रायरीतच्या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले मग पुढे नंतर सु, रायगड सुद्धा स्वराज्याची राजधानी झाली ती दुसरी राजधानी मग शेवटपर्यंत तीच राजधानी होती स्वराज्याची तर म्हणजे रायगड किल्ल्याचं आधीच नाव होतं रायरीतचा किल्ला आणि तो यशवंतराव मोरे यांच्याकडून जिंकलेला जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधला तर हे डोंबराचं नाव पण लक्षात ठेवा भोरप्या डोंगर आणि प्रतापगड किल्ल्यावरच पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल यांची भेट झाली आणि अफजल समाधी ही प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे जावळीचे मोरे मुधोळचे ढोरपडे वाडीचे सावंत फलटणचे नाईट निंबाळकर यांनी स्वराज्य स्थापनेस म्हणजेच शिवाजी महाराजांना विरोध केला होता शिवाजी आता याच्यामध्ये पुढीलपैकी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला होता तर ही नावं लक्षात ठेवा आणि ते कोणत्या प्रदेशातले आहेत हे सुद्धा विचारतात का तर जावळीचे मोरे म्हणजे आपल्याला असे प्रश्न आलेले आहेत की मोरे कोणत्या प्रदेशातले आहेत तर जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे वाडीचे सावंत आणि फलटणचे नाईट निंबाळतात पुढे शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास विशालगड असे नाव दिले तर हे महाराजांनी कोणत्या किल्ल्याला कोणतं नाव दिलं हे लक्षात ठेवा का याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात त्याच्यापुढे विजापूरच्या आदिलशाहीच्या प्रमुख बडी साहेबीन यांनी अफजल खानास शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केली त्यावेळी शिवाजी महाराज रायगडावर होते त्यानंतर ते प्रतापगडावर गेले म्हणजे आधी रायगडावर रायगडावर होते तिथून ते प्रतापगडावर गेले अफजल खान विजापूरहून तुळजापूर पंढरपूर व रहिमतपूर मार्गे वाईस आला वाई आता सातारा जिल्ह्यामध्ये बळला पाचडणीच्या पायथ्याशी येतं त्याच्या पुढे पहा वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी भेट झाली म्हणजे यांची भेट कधी झालेली आहे तर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी झालेली आहे शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले त्यावेळी त्यांच्यासोबत जिवाजी महाल संभाजी टावजी यसाजी टंट कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम असे दहा अंगरक्षक व वकील पंताजी गोपीनाथ हे होते तर शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ होते जेव्हा अफजल ठाण्याच्या भेटीला गेले तेव्हा अफजल ठाण्याचा वकील कृष्णाजी भास्कर हा होता शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतील पन्हाळा वसंतगड व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले होते तर या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या इतिहासावर आधारित सदतीस वन लाईनर प्रश्न पाहिलेले आहेत उर्वरित जे आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच